नमस्कार वेलकम टू कट्टा, मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला अगदी डिक्टो मार्केट मार्केटसारखी फ्रुटी शिकवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही मार्केट स्टाईल फ्रुटी बनवू शकता हे बघू शकता त्याचं टेक्शर त्याची चव कम्प्लिटली मार्केट स्टाईल फ्रुटीसारखीच येते यात मी कुठलाही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहे किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहे है, हा हेल्दी ड्रिंक तुम्ही घरी मुलांसाठी अगदी अवघ्या दहा मिनटात बनवू शकता तर चला मग बघूया या झटपट होणाऱ्या फ्रूटी ड्रिंकसाठी काय काय साहित्य आणि कृती आहे तर इथे मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत वजनी साधारण एक अर्धा किलो आहे मोठा असा आंबा आहे छान असे पिकलेले आंबे घ्यावे जेणेकरून त्याची चव खूप चांगली येईल त्याचसोबत एक तोटापुरी कैरी घेतलेली आहे पण तुम्हाला जर रेग्युलर कैरी मिळाली ती वापरली तरी चालेल तर इथे अर्धा किलो आंब्यांना पाव किलो कैरी अशा पद्धतीचं प्रमाण घेतलेलं आहे किंवा अंदाजे तुम्ही दोनास एक घेतलात तरी चालेल दोन आंब्यांना एक कैरी आता व्यवस्थित मी कैरीची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक असे पीसेस करून घेणार आहे आणि जी आतली गाठ असते किंवा कोय असते ती काढून टाकायची आहे तर इथे मी दोन्हीही आंबे आणि कैरी कापून घेतलेलं आहे आता इथे तुम्ही पॅन किंवा कढई कशातही शिजवू शकता मी पॅनमध्ये खूप कमी पाणी टाकलेलं आहे साधारण एक अर्धा कप पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये कैरी टाकलेली आहे आणि ही पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहे कारण आंबा जो असतो तो बऱ्यापैकी मौसर असतो आणि कैरी जर कडक असते त्यामुळे आधी कैरी शिजवून घ्यायची पाच मिनटं बघू शकता पाचच मिनटात पूर्ण पाणी हे ड्राय झालेलं आहे आणि कैरी अगदी सॉफ्ट अशी शिजली गेलेली आहे आणि आता ह्यानंतर मी आणखी एक कपभर पाणी टाकून घेणार आहे पाणी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कैरी आणि पाणी आणि त्यानंतर ह्यामध्ये आंबे टाकून घेणार आहे कारण आंबा जर स्टार्टिंगलाच टाकला ना तर कैरीबरोबर खूप ओवरकुक होतो आणि ती परफेक्ट असली टेस्ट नाही आहेत त्यामुळे आधी कैरी पाच मिनटं शिजवून घ्यायची त्यानंतर पुन्हा पाणी ॲड करून आंबा टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे मी थ्री फोर्थ कप साखर टाकलेली आहे म्हणजे वन फोर्थ कप तीन वेळा घेतलेला आहे पण साखर तुम्ही कमी जास्त करू शकता डिपेंड कैरीचा किती आंबटपणा आहे किंवा आंबे किती कमी गोड किंवा जास्त गोड आहे त्यावरही आहे पण थ्री फोर्थ कप ही व्यवस्थित अगदी प्रमाण आहे तर पाच मिनटं बघ झाले आहेत आणि इथे आंबासुद्धा शिजलेला आहे छान आता हे मिश्रण मी थंड करून घेते टोटल तो 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 दहा मिनटंच आपण शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर ह्या पद्धतीच्या ब्लेंडरने मी ग्राइंड करून घेते तुम्ही हवं तर मिक्सर जारमध्ये सर्व साहित्य टाकून ग्राइंड करून घेऊ हो शकता पुन्हा यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे कारण खूप घट्टसर मिश्रण आहे व्यवस्थित स्मूद अशी प्युरी होण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागलं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने ग्राइंड केल्यानंतर ह्याचं टेक्शर आलेला आहे आता हे सर्व मिश्रण मी गाळणीने गाळून घेणार आहे तुम्ही हवं तर असंही ठेवू शकता बघू शकता किती स्मूथ असं आहे हे पण बऱ्याचदा असं होतं ना की आंब्यांमध्ये थोडेसे रेषे वगैरे असतात किंवा कैरीचे असतात त्यामुळे ते गाळून घेतल्यानंतर खूप छान असे स्मूथ प्युरी मिळेल इथे हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं साधारण एक तासाभरासाठी आणि त्यानंतर ह्यामध्ये मी एक लिटर पाणी टाकून घेत आहे जेणेकरून मस्त असं थंड थंड ड्रिंक सर्व करू शकू साधारण पाण्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही तुमच्या आवडीवर ठेवायची आहे किती कमी जास्त त्यानंतर ह्याला मी चाळणे गाळून घेते तर बघू शकता अगदी मार्केटसारख्या फ्रुटीचं टेक्स्चर आलेलं आहे की नाही आणि साधारण दोन आंबे आणि एका कैरीत जवळपास दोन लिटरची तुमची फ्रुटी किंवा माझा रेडी होईल तर ही जी फ्रुटी आहे मार्केटपेक्षा कैकपटीने जास्त चांगली आणि टेस्टी लागते त्याचसोबत आपण यात कुठलाही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरत नाही आहे त्यामुळे तो हेल्दीसुद्धा ऑप्शन होतो यातमध्ये मी रंगसुद्धा कुठलाच वापरलेला नाही आहे आंब्याचाच खूप छान असा नॅचरल रंग आलेला आहे म्हणून छान पिकलेले आंबे घ्या तर एक कैरीचा हलका आंबट पंच आणि आंब्याचा गोडवा ह्यामुळे हा ड्रिंक खूप छान बनतो तर इथे ह्या पद्धतीच्या अशा बॉटलमध्ये मी भरून ठेवते फ्रीजमध्ये साधारण पंधरा दिवस हे ड्रिंक फ्रीजमध्ये खूप चांगलं टिकतं तर त्यामुळे तुम्ही एकत्रच भरपूर बनवूनसुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने काचेच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये भरून ठेवा आणि पंधरा दिवस हे ड्रिंक एन्जॉय करा तर बघू शकता दिसतंय ना अगदी मार्केट स्टाईल तर मी तुम्हाला ग्लासामध्ये पण ओतून ह्याचं टेक्स्चर दाखवते की कि किती परफेक्ट असं आलेलं आहे ऑलरेडी हे मी थंड करून घेतलेलं आहे म्हणून इथे मी बर्फ वापरणार नाही आहे पण तुम्ही हवं तर हे बर्फ टाकूनसुद्धा सर्व करू शकता दिसतंय ना अगदी मार्केटसारखा तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच टेस्टी आणि यमी रेसिपीजबरोबर तोपर्यंत बाय